महादेव पाटील माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार. महादेव पाटलांची विचारधारा काँग्रेसी दिसत नाही. रवींद्र पाटील. व्यवसायाच्या शोधात असलेल्या युवकांसाठी स्वप्नपूर्तीची खास ऑफर. तुमचं भविष्य तुमच्या हातात. स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या आणि कमी भांडवलात स्वतःचा किफायतशीर व्यवसाय करा. अटी आणि नियमांची कटकट नाही की कसलीही लूट नाही. फक्त 51,000 रुपये द्या आणि स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या. तुमच्या आयुष्यातील सुवर्ण संधीसाठी त्वरित संपर्क करा. संपर्क 96-65-57-16-74. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील व सुरेश पाटील या चुलत्या पुतण्यांनी जागा ढापण्याचे उद्योग तासगाव मध्ये सुरू केलेले आहेत असा आरोप काल तासगाव काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज राष्ट्रवादीने देखील पत्रकार परिषद घेतली होती व ते आरोप धादांत खोटे आणि बिनबुडाचे आहेत. आरोप करणाऱ्या महादेव पाटील यांनी तात्काळ आमच्या नेत्यांची माफी मागावी अन्यथा आमच्या नेत्यांची मानहानी केली म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत असा इशारा राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील यांनी काँग्रेसच्या महादेव पाटील यांना दिला आहे. पाहुयात काय म्हणालेत राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील. काल काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी आमचे नेते सुरेश भाऊ आणि रोहित दादांच्यावर बिनबोडाचे काही आरोप केले. खरं तर त्या जागा आणि ते प्लॉट हे पणनच्या अधिनियमानुसार सर्व नियमानुसार त्या जागा भाडेपट्ट्यानं घेतलेल्या आहेत त्यामुळं ढापलं असं म्हणणं 100% चुकीचं आहे आणि असा आरोप माधव नानांनी बिनबुडाचा केला आहे. त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की माधव नानांनी तत्काळ माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्या विरोधात नक्कीच कायदेशीर कारवाई करू. जे प्लॉट भाडेपट्ट्यानं घेतले आहेत त्या प्लॉटचे योग्य भाडेपट्ट भरलेला आहे, डिपॉझिट भरलेला आहे, वेळोवेळी भरत आलं, त्याचबरोबर ज्या उद्देशाने घेतला तो उद्देश साध्य होत नसेल तर पणनच्या पोटनियमानुसार आम्ही 50,000 रुपयेचा सेस हा वर्षाला भरत आलो आहे आणि मार्केट कमिटी ते आमच्याकडून वसूल करत आले. खरं तर महादेव नानांनी असे बिनबोडाचे आरोप करायला नाही पाहिजेत कारण गणपती मंदिराच्या शेजारची जागा जी घेतलेली आहे ती मग ढापली असं म्हणायचं का? याचं उत्तर खरं तर महादेव नानांनीच द्यावं. तहसीलदार ऑफिसची जी भिंत आहे ती भिंत पाडून जे व्यवसाय चालले त्याला पाठराखण कोण करते आणि योग्य वेळी आम्ही लवकरच माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे ते तहसीलदार ऑफिसची पाडलेले भिंत पाडून जे व्यवसाय चालले याबाबत तक्रार करणार आहोत. गाळे वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्यावर थोडासा दबाव आणून व्यापाऱ्यांनी इथे रिस्पॉन्स देऊ नये किंवा वरच्या विस्तारित मार्केटला व्यापाऱ्यांनी सहकार्य करू नये असं थोडस पडद्याआडून काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि हाच आमचा त्यांचा आरोप आहे. खरं तर तुम्ही आणि मी म्हणण्यापेक्षा आणि त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करून महाराष्ट्र शासन निकृष्ट आहे किंवा नाही याबाबत अहवाल सादर करेल. टेक्निकल माणसांचा विषय आहे असं कोण महादेव पाटलांनी आरोप केला होता की तुमच्यावर बैठक झाली होती. तुमचं म्हणणं असं आहे की तिने अवास्तव जागा मागितल्या. किती जागा मागितल्या? महादेव नाना 4 आणि 5 जागा मागत होते. ते शक्य नव्हतं देणार म्हणून तुमची युती तुटली, आघाडी तुटली. खरं तर महादेव नानांची जी विचारधारा आहे ती काँग्रेसची विचारधारा दिसून येत नाही. काँग्रेसची विचारधारा त्यांच्या आचरणात दिसून येत नाही आणि येणाऱ्या काळात ते काँग्रेसमध्ये राहतीलच याबाबत माझ्या मनामध्ये शंका निर्माण. संकेत पाटील, तासगाव. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसे सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते.
तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स. आमचा पत्ता कराड रोड विटा.